शेतीच्या माजातून गरीब कुटुंबावर अन्याय झाल्याची घटना मोताळा तालुक्यातील बेरडळ शिवार येथील बहादूर सिंग आलमसिंग राठोड यांच्या शेतातून कुठल्याही प्रकारचा रस्ता नसतानाही रस्ता देण्याची घटना धामणगाव बडे बेरडळ शिवारात ही घटना घडली. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी शेत पंचनामा केला असता त्या ठिकाणी नकाशाप्रमाणे कुठल्याही प्रकारचा रस्ता आढळून आला नाही असं तलाठी व मंडळ अधिकारी यांनी जाहीर केले. तरीसुद्धा मोताळा येथील तहसीलदार सारिका भगत यांनी शेतीचा 2 वेळा पंचनामा केला असता एका गरीब कुटुंबाच्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता काढून देण्याची घटना एका शेतकऱ्याच्या निदर्शनातून मिळाली. सीताबाई बहादूर सिंग राठोड आमच्या वावरातून रस्ता नाही आहे तरी मी तहसीलदार मॅडमने आदेश दिला की रस्ता आहे म्हणून पंचनामा भी केला 2 वेळेस तरी मी नाही सांगितलं की नाही आहे म्हणून आणि आता तर त्यानं दिलं की आदेश की रस्ता चालू ठेवायचा. राठोड दामणगाव शिवार गट नंबर 22 यामधून बोलतोय की माझं क्षेत्र 78R असून माझ्या वावरातून कोणत्याही नकाशाप्रमाणे या कोणताही वैवाहिक रस्ता नाही आहे तरी आमच्या शेतामध्ये तलाठी पंचनामा झालेला आहे. पंचनामामध्ये कोणताही रस्ता निर्माण झालेला नाही आहे या दाखवलेला नाही आहे तरीही मंडळ अधिकारी यांनी सुद्धा ते स्पष्ट केलेले आहे की आमच्या शेतीतून कोणताही नकाशानुसार या कोणताही वैवाहिक रस्ता नाही आहे. तरी आम तहसीलदार मॅडम तहसीलदार भगत मॅडमनी आमच्या शेतातून रस्ता देण्याचा आदेश दिलेला आहे तरी शासनाने आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं व आमचं जो क्षेत्र आहे तेवढं मोजून द्यावं व आमची जो चिंता आहे ते दूर करावं.